प्रशासनाने 2014 मध्ये वडगाव अंबे गावाचे महसुली विभाजन करून अनुक्रमे वडगाव अंबे खुर्द व वडगाव अंबे बुद्रुक अशी 3 महसूल गावांची निर्मिती केली. परंतु सदरचं विभाजन जनसुनावणी न घेता, हरकती न मागवता, प्रत्यक्ष जंगल परिस्थितीचा विचार न करता बसल्या जागी करण्यात आलं. सदरचं विभाजन म्हणजे अधिकारी वर्गाने उंटावळून शेळ्यात चारणं असा प्रकार होता. या विभाजनात अंबे वडगाव गावाचा 25% रहिवासी भाग नवीन वडगाव अंबे खुर्द गावात समाविष्ट केला गेला. मात्र या रहिवासी भागाला प्रत्यक्ष जनसुविधा वडगाव अंबे ग्रामपंचायत पुरवत आहे. तसेच सदरचे रहिवासी क्षेत्र नवनिर्मित गावात गेल्याने त्या रहिवाशांना उतारे मिळवण्यासाठी, खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी, घरकुल योजनेसह शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहे. आंबे वडगाव ग्रामस्थांनी विभाजन चुकीच्या असल्याच्या अनेक वेळा तक्रारी प्रशासनाकडे करून देखील प्रशासन 4 वर्षांपासून या विषयाकडे दुर्लक्ष करतंय. शेवटी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांना गावबंदी करत मतदानावर बहिष्कार टाकलाय. अन्यायकारक विभाजन रद्द करून जंगल परिस्थिती लक्षात घेऊन विभाजन करावं अशी या गावकऱ्यांची मागणी आहे. वडगाव आंबे ग्रामपंचायतीचे महसूल विभागाने 2014 विभाजन करून 3 नवीन गावं निर्माण केलेली आहेत. वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक असे हे विभाजन करताना त्यांनी कुठलीही जंगल परिस्थितीचा विचार न करता प्रत्यक्ष जागेवर न येता बसल्या जागी विभाजन केलेलं आहे. सदरचं झालेलं जे विभाजन आहे ते अतिशय अन्यायकारक असं आहे. त्या विभाजनामुळे आमच्या गावाचा जो 25% रहिवासी भाग आहे तो वडगाव आंबे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे त्या लोकांना आता ग्रामपंचायतीला कुठलेही उतारे रहिवासी दाखले पुरवता येत नाही. आणि वडगाव आंबेचे जे ग्रामस्थ आहे ते येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा किंवा त्यांना प्रचारासाठी देखील गावात फिरू देणार नाही. संपूर्ण गाव मतदानावर बहिष्कार टाकणार आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कोणतीही गाव मतदानामध्ये आम्ही भाग घेणार नाही. मी वडगाव आंबेचा ग्रामस्थ. या विभाजनामुळे आमची सहा जर मागं पाहताय तुम्ही 1909 वडगाव आंबे इथं स्थापन झालेली असून ती आत्ताच्या कंडिशनला वडगाव आंबे ह्या गावामध्ये असून परंतु ही वडगाव आंबे खुर्द बुद्रुकमध्ये गेलेली आहे. इथील आम्हाला ना मुलांना दाखले करताना त्रास होतो, शाळेचं शिक्षण घेताना त्रास होतो. प्रशासनात जाग्यावर बसून कुठल्याही डोंगर नदी कुठल्याही रस्त्याचा विचार न घेता ही शिव पाडलेली आहे. आणि ह्या शिव करत असताना संपूर्ण 25% गावाचं रहिवास भाग हा 1 किलोमीटर लांब असलेल्या वडगाव आंबे बुद्रुक गावामध्ये समाविष्ट केला. त्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांना रहिवासी दाखले, घराचे उतारे, घराची खरेदी विक्री करत असताना आम्हाला फार त्रास होतो आहे. आणि 1.5 वर्षापासून आम्ही घर खरेदी केलेलं आहे, पैसे दिलेले, कर्ज व्याज उरायलं, घर नावावर होत नाही आहे. आणि या वडगाव आंबे ग्रामपंचायतीनं आमचे पाणी बंद करून टाकलेलं आहे 2 महिन्यापासून. आणि आम्हाला पाण्याकरता चारही दिशेला फिरावं लागते. रातची लाईट स्ट्रीट लाईट बंद आहे तर आमच्यावर अन्याय होतो आहे. आणि आम्ही वडगाव आंबे बुद्रुकमध्ये गेलो तर ते सांगता की आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा करू शकत नाही, आमच्याच गावात पाणी नाही तर आम्ही तुम्हाला पाणी कुठून देणार. आमच्या गावामधून लाईट तुमच्या गावापर्यंत आणायला त्रास होतो आहे. तुमचं गाव ज्या वडगाव आंबेमध्ये त्या तिथूनच तुम्ही तुमच्या जनसुविधा उपलब्ध करून घ्या. आणि शासनाकडे आम्ही 4 वर्षापासून बोलतो आहे, शासनदरबारी अपील केलेलं आहे. आमच्या वकील साहेबांनी मंत्रालयामध्ये राज्यमंत्र्यांकडे अपील केलेलं आहे, त्यांनीसुद्धा अजून आमचा निकाल दिलेला नाही. त्यामुळे वडगाव आंबे येथील समस्त ग्रामस्थ आणि महिला मंडळ वडगाव आंबेमध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला गावाबंदी करून गावामध्ये एकही सभा घेऊन देणार नाही. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव. शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध. श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव.